सर्वोच्च न्यायालयामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हासंदर्भातली सुनावणी पार पडली. आजच्या या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयानं अजित पवार गटाला शरद पवार यांचे फोटो आणि व्हिडिओ न वापरण्याचे निर्देश दिले. तसंच घड्याळाचं चिन्ह वापरताना त्याखाली डिस्क्लेमर वापरण्याच्या सूचनाही केल्यात. इलेक्ट्रॉनिक तसंच प्रिंट आणि सगळ्या माध्यमांसाठी हा नियम लागू असेल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आता पुढची सुनावणी मंगळवारी होणार आहे. तुमच्या पक्षात पक्षाच्या लोकांना तुम्ही व्हॉट्सअपनी ईमेलनी सगळीकडे हे इलेक्ट्रॉनिक एक मेसेज पाठवा की पवार साहेबांचा फोटो तुम्ही वापरणार नाही आणि जो मजकूर आहे घड्याळाचा मजकूर तो घड्याळाचा खाली लिहिण्याचा मजकूरचा तुम्ही तंतोतंत पालन करणार आहात. तर त्याची आता पुढची तारीख मंगळवार 19 नोव्हेंबरला पुढची तारीख आहे.